महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल महामहिम भगतसिंह कोश्यारी नांदेड दौऱ्यावर आले असता शिवसेना नेता प्रकाश मारावार यांनी भेट घेऊन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 मध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचे निवेदन देऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी यावेळी शिवसेना नेते प्रकाश मारावार यांनी केले. आज महाराष्ट्राचे राज्यपाल यांची आज भेट घेतली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 जे केंद्र शासनाचा पैसा या राष्ट्रीय महामार्गाला आलेला आहे त्या राष्ट्रीय महामार्गामध्ये कशा प्रकारे करोडो रुपयांचा भ्रष्टाचार स्थानिक उपजिल्हाधिकारी लतीफ पठाण यांनी केलेली आहे. सविस्तर माहिती सन्माननीय राज्यपाल महोदयांना दिलेली आहे की राष्ट्रीय संपत्ती आहे, राष्ट्रीय पैशाचा कशा प्रकारे अपरातपर झालेली आहे. नांदेड तालुका आणि अर्धापूर तालुक्यातील जवळपास 940 कोटी रुपये राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन प्रक्रियेसाठी आले असताना जवळपास 100 कोटीची भ्रष्टाचार अपरातपर झालेले आहे. आणि विभागीय आयुक्त सन्माननीय केंद्रसाहेब जिल्हाधिकारी इटनकर साहेबांनी एक कमिटी नेमली होती, ती कमिटी चौकशी चालू आहे, परंतु ती चौकशी मंदगतीने चालू असल्या कारणास्तव आज केंद्र शासनाच्या प्रतिनिधी या नात्याने केंद्र शासनाच्या पैशाचा कशाप्रकारे भ्रष्टाचार होत आहे या अनुषंगाने सन्माननीय राज्यपालांसाहेबकडे आमचं म्हणणं मांडलं की तात्काळ ही जे राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन प्रक्रियेची ईडीमार्फत चौकशी करण्यात यावी, जेणेकरून या भूसंपादन प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यांना न्याय भेटेल.